मिरज बँक खातेदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या तोहिद शरीक मसलत बँक कर्मचाऱ्यास न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी त्यास मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी फसवणूक झालेल्या खातेदारांनी पोलिसात केली आहे मिझेतील अॅक्सिस बँकेत खाते, खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीक मसलत राहणार मिरज याने ओळखीच्या खातेदारांना म्युच्युअल फंड व मुदत ठेव योजना पैसे गुंतवण्यास भाग पाडले त्यांच्या खात्यातील रक्कम मोबाईल बँकिंगद्वारे इतरांच्या खात्यात वळवून काढून घेतली तोहीद शरीक मसलत याने अशा पद्धतीने अनेकांना गंडा घातला असून यापैकी अमीना शेख गणी गोदड हुसेन बेपारी शिराज कोतवाल वाहिद शारीख मसलत मेहबूब मुलाणी रमेश सेवानी अनिल पाटील या आठ जणांना नव्वद लाखांचा गंडा घातल्याबद्दल पोलिसांनी तोहिद यास अटक केली आहे पोलिसांनी बँकेतील सी सी टी व्ही फुटेजही ताब्यात घेतले तोहिद याने सरफराज इबाज जहांगीर आणि सय्यद या चार साथीदारांच्या खात्यावर रक्कम ट्रान्स्फर करून तेथून रोखीने काढल्याचे निष्पन्न झाले त्याच्या साथीदारांचाही यात सहभाग असल्याची तक्रार फसवणूक झालेल्या खातेदारांनी पोलिसात केली आहे त्यामुळे त्याच्या साथीदारावरही कारवाईची तांगती तलवार आहे तोहिद याने क्रिकेट बेटिंगमध्ये मोठी रक्कम उडवल्याचे निष्पन्न होत असून या प्रकरणी कारवाईच्या भीतीने शहरातील बेटिंग बुकींचे दण आणले आहे